नागपुर शहर के वकील सतीश उके पर ईडी ने शिकंजा कस लिया है। इस कार्रवाई पर उके परिवार ने पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना लगाया है। उके मामले पर फडणवीस ने कहा है कि मुझे इस बात की कोई जानकारी नहीं है। उके को नागपुर पुलिस द्वारा किसी जमीन मामले में गिरफ्तार किया था, इसी मामले में ये कार्रवाई हुई है। या नागपूरच्या पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल केला होता, ज्या गुन्ह्यामध्ये ईडीला तक्रार झाली आणि त्या गुन्ह्यामध्ये ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे। पण मूळ तक्रार आणि मूळ कारवाई जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांची आहे, नागपूर पोलिसांची आहे, त्याच्यावर आधारितच ईडीने कारवाई केली आहे। यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्याविरुद्ध 2005 पासून खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारची एफ आय आर आहेत आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या जजेसची कंप्लेंट खोटी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मुंबई उच्च न्यायालयात झाला। त्यांनी त्यांना शिक्षा दिली, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये अशा प्रकारचा निर्णय दिला आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांना जजेसची खोटी कंप्लेंट करण्याच्या संदर्भात देखील शिक्षा झालेली आहे। मला असं वाटतं की जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने या ठिकाणी होईल आणि तेच ईडी करते।